नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे या बदलामुळे राज्याच्या काही भागांमध्ये आज पावसाची शक्यता आहे तर वाऱ्याचे प्रमाण देखील कमी झालेले आहे छोटीशी अपडेट आहे संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा आपण घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बिलायकूम बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर चला सविस्तर बघूया सुरुवातीला आपण किनारपटीला बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस हा आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय सावंतवाडी मालवण कुणकेश्वर या परिसरामध्ये देखील हलक्या ते दे काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस हा आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय पोंडा या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त राहील राजापूर रत्नागिरी या ठिकाणी मात्र हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्वबादला मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतोय तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तसेच माखजनकडे हलक्या मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे गुहागर दापोली या ठिकाणी जोर थोडा कमी राहील अंशतः ढगाळ वातावरण असून हलक्या सरी बघायला मिळू शकत नाही मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही चिपळूण खेड या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आहे बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते प्रतापगडकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय गोरेगाव लवासा रोहा जो परिसराही या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त राहील दिवेघरकडे मात्र हलक्या सरींची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आहे रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असून रायगड जिल्ह्याच्या बाजूला जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान रायगड जिल्ह्याच्या पूर्वबाजूला मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस खुपोली कासमत नेरळ या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील तर नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे शहापूरवाडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय वसई विरार पालघर या ठिकाणी मात्र हलक्या सरींची शक्यता आहे पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून पश्चिम किनारपट्टीला हलक्या सरी बघायला मिळू शकतोय पालघर पाल जिल्ह्यामध्ये तसेच विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस जोर वाढण्याची शक्यता आहे नागपूरमध्ये बघितलं असता नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये द्धा अंशतः वातावरण असून दुपारच्या दरम्यान काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोर मात्र कमी राहील हलक्या सरींची शक्यता आहे भंडारा जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः वातावरण आणि अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे गोंदिया जिल्ह्याकडे हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आज दुपारनंतर आहे तर गडचिरोलीकडे थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आणि काही भागांमध्ये विजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतोय देसाईगंज आरमोरी गडचुली मुरमगाव कापसी तसे या ठिकाणी चामोर्शी मूल शिंदेवाही या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बऱ्याच भागामध्ये तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस देखील आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे तर चंद्रपूर जिल्ह्याकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय राजुरा चंद्रपूर भद्रवती हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान यवतमाळ जिल्ह्याकडे मात्र पावसाची शक्यता फार काही नाही यवतमाळ वर्धा या जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला थोडं पाऊस जोर बघायला मिळू शकतो आहे आर्वी तळगाव आष्टी कारंजा या परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं देखील आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे तसेच अमरावतीमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळते तर काही ठिकाणी वातावरण कोरडेच राहण्याची शक्यता आहे जोर थोडा कमी राहील अमरावती जिल्ह्यामध्ये अकोलाकडे पावसाची शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील अजून मधून तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस होऊ शकतो पाऊस जोर कमी राहील वाशिमकडे मात्र हलक्या सरींची शक्यता आज दुपारनंतर आहे काही भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात अंशतः ढगाळ वातरण राहील बुलढाणाकडे पावसाची शक्यता फार काही नाही अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान मात्र जळगाव जिल्ह्याच्या पश्चिमेला बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय जसे की चोपडा चोपडामळणेर परोळा एरंडोल पाचोरा भडगाव या परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये अंशतः होतून राहील आणि हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे धुळे जिल्ह्यामध्ये देखील वातावरणामध्ये बदल बघायला मिळत आहे या ठिकाणी देखील वाऱ्याचा जोर थोडा कमी तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो नंदुरबारकडे देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आज दुपारनंतर आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढकाळ वातावरण असून दुपारनंतर मात्र काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे जसे की या ठिकाणी मालेगाव मनमाड हा जो परिसर आहे येवला या परिसरामध्ये हलक्या ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी देखील वातावरणामध्ये दे बदल बघायला मिळत आहे हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता काही ठिकाणी वारे वादळी वाऱ्याचा वेग मात्र कमी झालेला या ठिकाणी देखील बघायला मिळत आहे निफाड नाशिक वनी स सा सटाणा देवळा चांदवड सापुतारा या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आहे अहमदनगर जिल्ह्याच्या देखील काही भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण आणि अधूनमधून बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी उत्तरेला थोडा जोर जास्त देखील बघायला मिळू शकतोय अहमदनगर जिल्ह्याकडे तसेच पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी वादळी वाऱ्याचा वेग मात्र कमी झालेला बघायला मिळत आहे सातारा जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ आणि अधूनमधून हलक्या सरी तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी बघायला मिळू शकतोय सोलापूरकडे मात्र पावसाची शक्यता फार काही ना नाही बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळतोण झालास तर तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता तशी कमी आहे आणि सांगलीकडे हलक्या स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये होण्याची शक्यता आहे आज दुपारनंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळवतोण असून हलक्या सरींची शक्यता काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतोय तसंच मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पावस जोर या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण तर दुपारनंतर काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या स्वरूपात पावस शक्यता काही ठिकाणी आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आहे तर या ठिकाणी देखील वादळी वाऱ्याचा वेग हा कमी झालेला बघायला मिळत आहे जालना जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आहे बीड जिल्ह्याकडे मात्र पाऊस शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये बीडच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून उत्तरेला काही ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय जोर मात्र कमीच राहील अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल पावसाची शक्यता कमी आहे तर काही ठिकाणी वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते उस्मानाबाद जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फार काही नाही या ठिकाणी देखील अंशतः ढकाळ वातावरण असून काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतं शक्यता तशी कमीच आहे अंशतः ढकाळ वातावरण जवळपास उस्मानाबादच्या जवळपास संपूर्ण जिल्हाभर देखील बघायला मिळू शकते मात्र जोर हा कमीच बघायला मिळू शकतो उस्मानाबादमध्ये लातूरमध्ये दे देखील शक्यता फार काही नाही लातूर औसा निलंगाशोर अंतपाल अंशतः ढकाळ वातावरण बघायला मिळू शकते परभणीमध्ये देखील पावसाची शक्यता फार काही ना नाही मात्र दक्षिणेला दक द पालम गंगाखेड सोनपेठ हा जो परिसर आहे या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतं तुरळक ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरून असून अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात शक्यता तशी कमी स्वरूपात आहे तुळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचं होऊ शकतोय हिंगोलीमध्ये बघितलं असं या ठिकाणी देखील सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद अणुदा हा, हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र पाऊस शक्यता फार काही ना नाही अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये पावसची शक्यता कमी आहे पावसाचा जोर हा कमीच बघायला मिळू शकतो आहे मात्र मित्रांनो या ठिकाणी पुढील दोन दिवसामध्ये काही भागामध्ये पाऊस जोर वाढण्याची शक्यता हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे तसेच नांदेड जिल्ह्याच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पुढील दोन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तसेच महाराष्ट्राच्या देखील बऱ्याच भागामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो चुकून जर सेल, जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तास सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र